मित्रांनो, नवी मुंबई उल्वे न्यूज तुमच्या बरोबर आहे. प्लीज सबस्क्राइब करा आणि शेअर करा. नमस्कार दोस्तों, आज मैं फिर आपके साथ में आया हूँ. सबसे पहले तो मैं एक रिप्लाई देना चाहूंगा. एक भाई ने मुझे ईमेल किया अपने प्यारे सब्सक्राइबर में से कि आप जो है वो स्कार्फ को ऐसे बदलते हो जैसे मोदी साहब अपने कोट बदलते हैं. तो मैंने उन्हें रिप्लाई किया है कि ऐसी कोई बात नहीं है, मेरी कोई ऐसी कॉपी नहीं है, मैं मोदी जी की तरह मैं कोई कॉपी नहीं करता हूँ. दूसरा, मैं आज एक बड़ा मुद्दा लेके आया हूँ दोस्तों. संप ये जो हड़ताल है, ये महाराष्ट्र शासन की के लोगों की हड़ताल है जो कोंकण भवन बेलापुर में वहाँ धरना दे रहे हैं, वहाँ खड़े हैं लोग अपनी अपनी समस्याओं को लेके. दोस्तों, मैं इस तरफ महाराष्ट्र सरकार का, अपने चीफ मिनिस्टर जी का, फडणवीस जी का ध्यान आकर्षित करना चाहूँगा. दूसरा, मैं अपने प्रधानमंत्री श्री मोदी जी का भी ध्यान आकर्षित करना चाहूँगा कि ये आखिर हो क्या रहा है. हमारे सरकार के कर्मचारी इतने इतने दबे हुए क्यों हैं? उनकी कोई इच्छा को उनकी 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 सेवेंथ पे कमीशन नहीं मिली है, उनका उनका ओवर टाइम उनको बराबर नहीं मिलता, उनको पेंशन का टेंशन है, उनका उनका रहने का टेंशन है, उनका उनका हर बात का. आप, मैंने कुछ इंटरव्यूज लिए हैं दोस्तों, वहां जाके वास्तविकता को दिखाने की कोशिश की है. मैं जानता हूं और मैं पत्रकारों से भी उम्मीद करूंगा, मेरी सबसे रिक्वेस्ट है कि आप इसे दिखाइए. संप 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 कोंकण भवन येथे संपा. आजचा दुसरा दिवस संपाचा. मुंबई उल्वे न्यूज पोचली आज कोंकण भवन येथे. मॅडम, आपलं नाव आणि आपला उद्देश सांगा या संपाबद्दल. राज्य कर्मचारी संघटनेची मी माझी महिला संघटक मंगला दिलीप कुलकर्णी. आज 2 दिवस झाले आम्ही संपामध्ये उतरले आहोत आणि आमची जी संघटना आहे ती या 7व्या वेतन आयोगासाठी आणि प्रलंबित मागण्या, मुख्य मागणी 7वा वेतन आयोग असली तरी अनुकंपा, रिक्त पदं आणि बालसंगोपन रजा स्त्रियांना जे हवी आहे केंद्राप्रमाणे तेही आम्हाला दिलेलं नाही, आणि केंद्राप्रमाणे जे काही भत्ते वगैरे आहे ते आम्हाला दिलेलं नाही. आम्ही किती वेळा आंदोलनं मोर्चे काढले पण सर शासनाला ते काही जाग आली नाही, त्यामुळं आम्हाला आता संपात उतरावं लागलेलं आहे आणि सर्व कर्मचारी या संपात उतरलेले आहेत आणि त्यांचा जल्लोष चालू आहे की आमच्या या हक्काच्या मागण्या आहेत आणि त्या न दिल्या तर हा संप आणखीनही पुढे राहू शकतो. तरी शासनानं अशी जाग यावी आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे तरी निदान लक्ष देऊन जे काही अनुकंपा आहे, ज्या काही रिक्त पद आहेत, 3-3 पदं एका माणसाकडे आहेत, तो कर्मचारी कसा येतो, कसा जातो, कुठून येतो, काय खातो, आणि महागाईचा तर डोम झालेला आहे. 14 महिन्याचं आम्हाला अरियर्स पण दिलेलं नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक महागाई भत्ता घेताना आम्हाला आंदोलनं करावे लागतात, मोर्चे करावे लागतात. या गोष्टीमुळे आम्ही आता त्रागा करून संपात उतरलो आहे आणि हा संप आम्ही असाच चालू ठेवू. आम्हाला वरतून जसा आमच्या संघटनेचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सं. मी जनाबाई साळवे महाराष्ट्र ड कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे असा आम्ही संप का केला तर त्याच्या मागचे कारणं बघा. आम्हा लोकांना एक तर डीए लवकर मिळत नाही आहेत, लवकर भरती करत नाही आहेत. इवन 1981 जार आहे की आपल्या पाल्याला आपल्या जागेवरती कामावर ठेवावं, हा जार 1981 होता तो रद्द करून आमच्या लोकांची खूप दिशाभूल केलेली आहे आणि ते चालू करावं यासाठी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुसुद्धा पेन्शन जे आहे ते 2005 जे लोक लागलेले आहेत त्यांना पेन्शन नवीन प्रमाणे देणार तसं नसावं, तो जुनी पेन्शन लागू करावी. तिसरा प्रश्न असा आहे की अनुकंप तत्वाची भरती आहे ती विनाअट करावी. तिसरा प्रश्न असा आहे की जे आमचे शासकीय कर्मचारी शासनाच्या घरात राहतात त्यांना स्वतःचं घर घेता येत नाहीये. ड कर्मचारी वर्गाला स्वतःचं घर घेता येत नाहीये कारण तो का घेऊ शकत नाही तर तुटपुंज पगारामध्ये त्याला घर चालवावं लागतं, त्यांच्या मुलं नोकरीला नसतात, तरी त्यांच्या मुलांना ताबडतोब तात्काळ नोकरीवर घ्यावं अशी एक अपेक्षा करून आम्ही लोकांना संप पुकारलेला आहे. आणि आम्ही 3 दिवस
संप चालूच ठेवणार आहोत. दुसरं म्हणजे जर मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत, सातवा वेतन हा ताबडतोब लागू करायला पाहिजे. दुसरं म्हणजे असं की आमच्या लोकांना जे दवाखानेवाले आहेत हॉस्पिटलवाले, त्या हॉस्पिटलवाल्यांना दोन दोन माणसांना तीन तीन पाळ्यासारख्या कराव्या लागतात आणि ते आजारी पडतायत. त्या लोकांची खूपच परिस्थिती नाजूक आहे. तर नोकर वर्ग लवकरात लवकर भरावा. जे रिक्त पदं आहेत यांनी का भरू शकत नाही. तिसरा प्रश्न असा आहे की हे लोक जे स्वतःचे मानधन वाढवून घेतात, हे पाच वर्षासाठी येतात आणि पाच वर्षाचं आल्याच्या नंतर यांची जी पेन्शन आहे ती 70-80 हजार रुपये करून घेतात. परंतु आम्ही 30-40 वर्ष सर्व्हिस करून सुद्धा आम्हाला पेन्शन किती मिळते? 15-20 हजार रुपयाच्या पुढे तर जाऊ शकत नाहीत. आणि मग आम्ही त्यात कसा गुजारा करायचा? एक तर आम्हाला स्वतःच्या घरं नाही आहेत. तरी त्यासाठी आम्ही लोकांनी हा संप पुकारला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. मुंबई राज्य सरकारी संघटना संप. मी नंदलाल नारायण मोरे, विक्रीकर कर्मचारी संघटनेचा माजी उपाध्यक्ष. आज 7-8-9 राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हा 3 दिवसाचा बेमुदत संप जाहीर केलेला आहे. हा संप खरं म्हणजे जानेवारीमध्ये 3 दिवसाचा डिक्लेअर केलेला होता. त्याच वेळेस मराठा आरक्षण, शेतकऱ्याचा मोर्चा किंवा असे अनेक प्रश्न त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी असे अनेक अडचणी बघून त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी हा 3 दिवसाचा संप जानेवारीमध्ये स्थगित करून शासनाला सांगितलं होतं की आम्ही डिसेंबरपर्यंत आम्ही 31 जुलैपर्यंत आमच्या या प्रलंबित मागण्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही विचार करा. आणि आम्ही तोपर्यंत जर तुम्ही आमच्या प्रश्न सोडवले तर आम्ही आम्हाला म्हणजे मोर्चा किंवा कोणत्याही संप करण्याची आम्हाला हौस नाही. तर या ठिकाणी शासन पूर्णपणे हा या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला वगैरे ही पूर्णपणे हे म्हणजे मीडियासमोर जे दाखवत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. खरं हा सातवा वेतन जर शासन म्हणतं आहे आम्ही जानेवारी 1 जानेवारीपासून देतो आहे, जर शासनाने जर या ऑक्टोबर नोव्हेंबरला जर दिला तर शासनाला कोणताही या 3 दिवसाचा हा संप करण्याची अवस्था. याच्याबरोबरच 6वा वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जो डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला 6वा वेतन आयोगामध्ये आम्हाला दिलेल्या नाहीत. अशा अनेक त्रुटी त्या राहिलेल्या आहेत, त्या त्रुटी दूर कराव्यात. 5 दिवसाचा आठवडा आहे, 60 दिवसाचा निवृत्ती म्हणजे 60 वर्षाचं करावं. तसंच त्याप्रमाणे नोकर भरतीनं आज 2.5 लाख रुपये 2.5 लाख करणं आज वॅकंट पोस्ट आहेत. मग सुशिक्षित बेकारीचा प्रश्न आहे या आणि कंत्राटीकरण, खाजगीकरण हे जे काही आहे हे बंद करून आणि या ठिकाणी सुशिक्षित बेकारी जर ही कमी होईल या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला सांगतो की नोकर भरती करा. आणि एवढं बोलून मी माझे 2 संपवतो. जय संघटना. दोस्तो, इंडिपेंडन्स डे यानी स्वतंत्रता दिवस नज़दीक आ रहा है, 15 अगस्त. और आज हमारे भारत के कर्मचारी, हमारे सरकार के कर्मचारी भी त्रस्त हैं. सरकार से ये प्रश्न, वादे हैं वादों का क्या सरकार प्रश्न का...